नमस्ते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण पाचवी स्कॉलरशिपच्या गणित या विषयाचा अभ्यास करतोय मागच्या सर्व तासिकांमध्ये आपण संख्यांची ओळख करून घेतलेली आहे संख्या दोन अंकी तीन अंकी चार अंकी पाच अंकी अगदी आपण एक पोटीपर्यंतच्या संख्या सात अंकी संख्यापर्यंतचा अभ्यास केलेला आहे नंतर या संख्यांचे विविध प्रकार आपण पाहिलेले आहेत आपण एक ते शंभर ह्या संख्यांच्या मध्ये मूळ संख्या कोणत्या संयुक्त संख्या कोणत्या जोडमूळ मूळ संख्या कोणत्या सहमोळ संख्या कोणत्या सम आणि विषम कशा ओळखायच्या त्रिकोणी आणि चौरस संख्या कोणत्या ह्या सगळ्यांचा आपण विचार केलेला आहे आता ह्या सगळ्या संख्या प्रकारांची आपल्याला बेरीज करायला शिकायचे आणि पुढच्या तासिकेमध्ये वजाबाकीचे नियम शिकायचे तर बेरीज करत असताना आपण पहिल्यांदा अंकी संख्येपासून सुरुवात करूया आणि व नंतर मोठ्या मोठ्या संख्यांची बेरीज कशी करायची ते आपण आजच्या तासामध्ये शिकणार आहोत तर बेरीज करत असताना आपल्याला दिलेल्या ज्या संख्या आहेत आता मी इथे एक उदाहरण मानते की तीनशे पंचाहत्तर अधिक चारशे सत्याऐंशी तर चार सर्वात प्रथम आपण लक्षात घ्यायचं आहे की या दोन्ही संख्या ज्या आहेत त्या दोन्ही समान अंकांच्या बनलेल्या आहेत का म्हणजे तर ही पण संख्या तीन अंकी आहे ही पण संख्या तीन अंकी आहे आपल्याला त्यांची स्थानिक किंमत पण माहीत पाहिजे ह्या सात या अंकाची स्थानिक किंमत एकक आहे सात आठची दशक आहे म्हणजे ऐंशी आणि चारचे शतक आहे म्हणजे चारशे याच पद्धतीने पाच एकक स्थानी येईल सात दशकस्थानी येईल आणि तीन स्थानी येईल तर आता आपलं काम खूप सोपं झालं आहे की ही मांडणी आपण सुरुवातीला उभी मांडणी करून घेऊया आणि हातचा जो येतो म्हणजे काय ते आपण शिकायचं आणि तो कसा मांडायचा आपण पहिली संख्या मांडत असताना इथे असं निवया शतक स्थानी काय लिहायचे दशक स्थानी काय लिहायचे एकक स्थानी काय लिहायचे तर इथे तीन हे सात आणि हे पाच अधिक चार चारशे सत्त्याऐंशी आता बेरीज करत असताना पाच आणि सात एककाची एककाबरोबर बेरीज करायची म्हणजे ते एकमेकात मिळवायचे सातात पाच मिळवले की बारा येतात आपण इथे लिहूया दोन मग दोन लिहिल्यानंतर आता उत्तर आपलं खरं म्हणजे काय आलंय पाच अधिक सात बरोबर बारा एककात एकक मिळवल्यावर एकक तर मिळालाच आहे पण दशक पण मिळालाय म्हणजे हे दहा अधिक दोन आहेत तर त्या दहातला एक जो आहे तो दशकस्थानी असल्यामुळं आपल्याला तो इथे मांडावा लागेल किंवा इथे मांडला तरी चालतो ह्याला म्हणायचं हातचा हातचा म्हणजे आपण हे हात घेतलेले आहेत हा हातचा आहे ह्याचा उच्चार असा करायचा आणि बघा आता बारा आहेत तर ते बारा लिहित असताना आपण काय करूया एक, एक इथे लिहूया दशकस्थानी बारामधला बारामधला जो दशकस्थानचा अंक होता तो दशकच्या खाली लिहूया आणि एकक उत्तर आलेले आहे ते इथे लिहूया कारण आपल्याला नियम असा पाळायचा आहे की दशकात दशकच मिळवले गेले पाहिजेत तर बारामधले एक हे दशक होते तर या दशकस्थानी लिहिलेल्या अंकात मिळवायचे सात आणि हा एक आठ आठ आणि आठ झाले सोळा पण इथे सोळा लिहिता येत नाही कारण आता ह्या सोळामध्ये परत हा एकक आणि हा दशक आहे आणि ह्या संख्येच्या तुलनेमध्ये विचार केला तर आता हा दशक आहे आणि हा शतक आहे सहा दशकात आलेत तर मागचा एक हा जायला पाहिजे शतकात आणि मग शतकाखाली आपण मांडले बघा हे दोघे मिळून बारा झाले हे दोघे मिळून सोळा झाले लक्षात येते पण त्याच्या मागचा अंक जो आहे तो शतकात गेला पाहिजे शतकस्थानी गेला पाहिजे आणि मग तीन एक चार आणि चार, चार, चार आठ तर आपली बेरी झाली आठशे बासष्ट तर हे अजिबात विसरायचं नाहीये इथे पाच एक अंकी संख्या आहे सात एक अंकी संख्या आहे परंतु बेरीज त्याची दोन अंकी येते तर त्यातला हा एकक आहे आणि हा दशक आहे हे आपण शिकलेले आहोत आणि म्हणून दशकाच्या खाली तो एक लिहायचा आणि एककाच्या खाली दोन लिहायचे परत यांची बेदी सोळा झालीये तर सोळा झाल्यानंतर हा सहा दशकात लिहिलेला अगदी बरोबर आहे पण हा एक इथे आता लिहू शकत नाही तो आपण इथे शतक स्थानी लिहायला पाहिजे आणि तो शतक स्थानी मग ती संख्या होते चार आणि पाच अन तीन आठ तर हा नियम जर आपण लक्षात ठेवला तर आपलं उत्तर अगदी बरोबर येणार आहे म्हणजे देताना त्याने तीन 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 अंकी दोन संख्या दिलेल्या आहेत त्याचं उत्तर सुद्धा आपण आता तीन अंकी आलंय कधी कधी ते उत्तर चार अंकी सुद्धा येऊ शकतं कसं ते आपण आता बघूया त्याच्यासाठी आपण उदाहरण दुसरं घेऊया आठशे चौऱ्याण्णव अधिक नऊशे पस्तीस ही बेरीज आपण पहिल्यांदा तीन अंकापासून सुरुवात करतोय मग मोठ्या अंकांची पण आपण करणार आहोत आपण आत्तासारखं ठेवून घ्या एकक दशक आणि शतक पहिल्या संख्येत आठ शतक आहेत नऊ दशक आहेत चार एकक आहेत आणि दुसऱ्या संख्येमध्ये नऊ शतक आहेत तीन दशक आहेत आणि पाच एकक आहेत आपण आता बेरीज करूया चार आणि पाच नऊ येतात आता इथे एक अंकी संख्या आली एकोणीस अकरा सतरा अशी दोन अंकी आलेली नाहीये त्याच्यामुळे हातचा नाहीच आहे चारांपासून आता दशकाची बेरीज करूया नऊ तीन बारा अरे बारा आले इथे दोन अंकी संख्या आली म्हणजे हे नक्कीच मागचे एक जे आहेत ते शतकस्थानी लिहायला हवेत कारण बारा म्हणजे काय दहा अधिक दोन त्यातला एक जो आहे तर दशकाचा दशक म्हणजे इथे शतक येईल आणि इथे एक नऊ एक दहा दहा आठ अठरा आता मात्र इथं कुठलीच संख्या नसल्यामुळं आठ नऊ न एक दहा दहा अठरा पूर्ण संख्या लिहून टाकली आणि याच उत्तर आलं एक हजार आठशे एकोणतीस मग दोन्ही संख्या तीन तीन अंकी होत्या तर उत्तरही तीन अंकी आलं होतं पण आता ह्या संख्या जरा किमतीने जास्त आहेत आठशे नऊशे अशा जास्त आहेत तर नक्कीच त्यांची बेरीज आता चार अंकी आलेली आहे आणि हा हादसा घ्यायला अजिबात विसरायचं नाही येथे हातचा येतच नाही चार पाच नऊ एक अंकीच एकक आलेला आहे नऊ तीन बारा आता दोन अंकी दशक आलाय त्या दोन अंकातला जो मागचा अंक असतो तो स्थानी लिहिल्यामुळं आपल्याला उत्तर मिळाले एक हजार आठशे सी ही बेरीज करण्याची रीत आपण लक्षात ठेवायची आहे आपल्याला शंभरपर्यंतचे सगळे अंक तर येतातच परंतु आपल्याला पटापट त्या संख्या एकमेकात मिसळून एकमेकात ऍड करून आपल्याला त्याची उत्तरं लगेच देता आली पाहिजेत लहानपणी आपण बोटावर मोजून करत होतो पण आता मात्र आपल्याला पटकन सातन पाच बारा नऊ तीन बारा आठन चार बारा दहा पाच पंधरा असं पटापट पत म्हणता आलं पाहिजे त्याच्यासाठी सरावाची आवश्यकता असते आता मी इथे आणखीन एक उदाहरण मान मानते पाच हजार तीनशे चोवीस अधिक सात हजार एकशे त्र्याऐंशी दोन्ही संख्या चार अंकी आहेत म्हणजे एकक आहे दशक आहे शतक आहे आणि हजाराचं स्थान सुद्धा आहे सहस्त्र स्थान सुद्धा आहे हजाराचं स्थान आहे आपण त्या त्याखाली ते अंक मांडू पाच तीन दोन आणि चार अधिक सात एक आठ आणि तीन एककात एकक मिळवूया चारात तीन मिळवूया सात येतात आठात दोन मिळवूया दहा येतात आता बघा दहा म्हणजे दोन अंकी संख्या आली तर ह्यातला शून्य आहे तो दशकस्थानी लिहायचा आणि मागचा एक जो आहे तो हातचा म्हणून शतकस्थानी लिहायचा तुमच्या पुस्तकात दोन्ही पद्धती दिल्यात एक तर तुम्ही इथे त्यांना जागा देऊ शकता किंवा तळाशी जागा देऊ शकता आपल्याला ते मिळवायचे हे मात्र विसरायचं नाही आता बघा तीन अनेक चार निक एक पाच एकांकी संख्या आल्यामुळं हजचाचा प्रश्न येतच नाही आणि मग सात आणि पाच बारा आता मात्र हे बारा लिहावे लागतील कारण इथे सहस्त्र दशसहस्राचं स्थान नाही आहे दश हजाराचं स्थान नाही आहे त्याच्यामुळे दश हजार स्थानी आपलं एक आलेलं आहे आणि उत्तर आलेलं आहे बारा हजार पाचशे सात म्हणजे त्यांनी देताना आपल्याला चार अंकी संख्या दिलेल्या आहेत पण आपलं उत्तर मात्र इथे पाच अंकी आलेलं आहे कारण आपण त्या संख्या एकमेकात मिसळतोय त्याच्यामुळं आपल्याला बेरजेमुळे मोठी संख्या मिळते हे लक्षात ठेवा आपण आत्ता ह्या सगळ्या धनसंख्याच घेतोय त्यामुळं येणारं उत्तर हे दिलेल्या दोन्हीही संख्यांपेक्षा मोठंच येणार हे गृहित आहे हे नक्की आहे आता त्याच्या पुढचं एक आणखी एक उदाहरण सोडूया आपण एकोणचाळीस अधिक तीनशे बारा अधिक एक्केचाळीस हजार आठशे नऊ अधिक आठ हजार तीनशे पंचवीस बरोबर किती आता तुम्ही संख्यांचं निरीक्षण केल्यास तुमच्या असं लक्षात येईल की पहिली संख्या दोन अंकी आहे दुसरी तीन अंकी आहे चौथी पाच अंकी आहे आणि हे तिसरी पाच अंकी आहे आणि चौथी परत चार अंकी सगळ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे तर ज्याच्यामध्ये पाच अंक आहेत पाच अंक आहेत म्हणजे काय काय आहे तर एकक स्थानी संख्या आहे दशकस्थानी संख्या आहे शतकस्थानी पण आहे हजाराच्या ठिकाणी पण संख्या आहे आणि दश हजाराच्या ठिकाणी पण एक संख्या आहे मग ह्यातली जी सगळ्यात पहिली मोठी संख्या होती ती आपण लिहून घेऊया आडवी मांडणी त्यांनी दिलेली आहे पण बेरीज करा करण्यासाठी आपल्याला उभी मांडणी करणं सोयीचं जातं सुरुवातीला सवय होईपर्यंत म्हणून आपण सगळ्यात मोठी संख्या आधी लिहून घेऊया एक्केचाळीस हजार आठशे नऊ अधिक आता ही पाच अंकी संख्या मांडल्यानंतर आपली चार अंकी संख्या मांडणं गरजेचं आहे एकक स्थानी पाच आहेत दशकस्थानी दोन आहेत तीन आहेत आणि हजाराच्या स्थानी आठ आहेत दशा हजाराच्या ठिकाणी काहीच नाही तेथे ते काही लिहू नका किंवा अगदीच वेळ आली तर शून्य लिहा आपण ती लिहायची खरं म्हणजे आवश्यकता नसते ती जागा तशीच रिकामी ठेवा आता चार अंकी नंतर आपली तीन अंकी संख्या येणार आहे ती आपण अशी लिहिणार आहोत तीनशे बारा लक्षात आलं असेल एकक स्थानी दोन दशकस्थानी एक आणि शतकस्थानी तीन आणि मग आपली संख्या लिहिली आहे दोन अंकी ती आपण इथे लिहिणार आहोत एकोणचाळीस आणि आता आपल्याला एककांची बेरीज करायची एकक स्थानी असलेल्या अंकांची बेरीज करायची तर नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि दोन वीस विसन पाच पंचवीस पंचवीसला पाच आणि आता पंचवीस यामध्ये पाच इथे लिहिले पण दोन तुम्हाला दशक स्थानी लिहावे लागतील हे दोन्ही मिळून पंचवीस होत आहेत पण त्यातला पाच एकक स्थानी लिहिणं गरजेचं आहे आणि दोन दशकस्थानी लिहिणं गरजेचं आहे परत एकदा सांगते नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि दोन वीस वीस अन पाच पंचवीसला पाच हातचे आले दोन असं म्हणायचं आता दशकांची बेनीस करायचे तीन दोन पाच सहा सात आठ आथ, आठ आठ शून्य मिळवले तर काही फरक पडत नाही आठच राहतात आता इथं एकच अंकी संख्या आल्यामुळे हातचा नाहीये त्याच्यामुळे इथं हातसा घ्यायची काही गरजच नाहीये आता ह्यांची शतकांची बेरीज करूया आठ आणि तीन अकरा अकरा आणि तीन चौदा चौदाला चार आता परत चौदा म्हणजे दोन अंकी संख्या आली त्यातली चार शतक स्थानी लिहायला पाहिजे कारण शतकांची बेरीज करतोय शतक स्थाना तीन अंकांची बेरीज करतोय ह्या चौदातले एक जे आहे ते हजार स्थानी जातील त्याच्या मागच्या स्थानी जातील आता हा आठ नऊ आणि दहा दहा आले परत शुंगे इथे आणि एक इथे पण दहा ही दोन अंकी संख्या आहे त्यातला सुरुवातीचा अंक आहे तो हजाराच्या स्थानी आणि त्याच्या आधीचा जो अंक आहे तो आपला हातचा असणार आहे आणि चार आणि किती आले पाच तर आपलं उत्तर आलं पन्नास हजार चारशे अठ्ठावन्न चारशे पंच्याऐंशी पन्नास हजार चारशे पंच्याऐंशी आता तुम्हाला कदाचित परीक्षेमध्ये स्कॉलरशिपचे असं विचारतील की ह्या संख्यांची बेरीज करून आलेले उत्तर शब्दात लिहा शब्दात लिहा देवनागरी लिपीमध्ये दे, शब्दात लिहा अक्षरात नाही शब्दात लिहा तर आपल्याला कसं लिहायचंय पन्नास हजार चारशे पंच्याऐंशी पन्नास हजार चारशे पंच्याऐंशी हे आपण लिपीमध्ये मराठी लिपीमध्ये देवनागरी लिपीमध्ये हे त्याचं आपण उत्तर लिहिलेलं आहे तर लक्षात आलं असेल की तुम्हाला कितीही अंकी संख्यांची बेरीज करायची असेल तर त्याची मांडणी अचूक होणं गरजेचं आहे हे, हे तुम्ही चा एक्केचाळीस हजार आठशे नऊ लिहिलं आणि चुकून तुम्ही त्र्याऐंशीची सुरुवात जर इथून केली दश हजाराच्या ठिकाणी त्र्याऐंशीचा आठ लिहिला तुम्ही घेतलात तर ते चुकणार आहे कारण ह्या चार अंकी संख्येमध्ये दश हजाराचं स्थानी काहीच नाही एकक दशक शतक आणि हजार दश हजार नाहीच आहेत त्याच्यामुळं ह्याच्या खाली त्यातला अंक येणार नाही ना ना, तो हजार पासूनच पुढे सुरुवात होणार तर या पद्धतीने आपल्याला याची बेरीज करायची मां आहे मांडणी करायची आणि सवयीने मग आपण अगदी अचूक लिहायला शिकतो आता उदाहरण क्रमांक पाच एक प्रश्न असा विचारला जाईल पावणे तीनशे आता बघा मी तुम्हाला सांगितलं ना शब्दात लिहिलेलं असतं कधी कधी पावणे तीनशे अधिक साडेचार हजार अधिक एक लक्ष बरोबर किती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला असेल आता पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल की ह्या संख्या किती म्हणजे मांडायच्या कशा अंकरूपात कशा मांडायच्या तर पावणे तीनशे म्हणजे काय तर तीनशे रुपयाला पंचवीस रुपये कमी तुम्हाला हे शब्द माहिती असतील की पाव दीड पाऊण म्हणजे काय तर पाव म्हणजे काय तर आता एक पूर्ण रुपया म्हणजे तुम्हाला माहिती आहे एक पूर्ण रुपया म्हणजे शंभर पैसे असतात मग पाव रुपया म्हणजे किती तर पंचवीस पैसे त्याचा चौथा भाग दीड दीडपट येईल अर्धा म्हणजे पन्नास पैसे अर्धा रुपया म्हणजे पन्नास पैसे पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे पाऊण म्हणजे काय तर एकला पंचवीस कमी म्हणजे किती येणार पंच्याहत्तर पैसे दीड म्हणजे किती येणार तर एक पूर्ण आणि वरती पन्नास पैसे म्हणजे एक रुपया पन्नास पैसे सव्वा रुपया असा शब्द जर कोणी उच्चारला सव्वा तर एक रुपया पंचवीस तर ही जी आहे ती मांडणी आहे आपली गणिताची तर ह्या पद्धतीने आपण हे सगळे शब्दांचे अर्थ लावायचे आता पावणे तीनशे म्हणजे तीनशे रुपयाला पंचवीस रुपये कमी असा त्याचा अर्थ होईल व ती संख्या लिहायची कशी तर तीनशेला पंचवीस कमी म्हणजे ते दोनशे पंचाहत्तर रुपये होतात दोनशे पंच्याहत्तर रुपये अधिक साडेचार हजार म्हणजे चार हजार आणि वरती परत पाचशे रुपये कसे काय पाचशे रुपये तर साडे म्हणजे अर्धा चार हजार तर पूर्ण आहेतच परत त्याच्यात एक अर्धा हजार आहे तर एका हजार रुपयेचे अर्धे किती होतात तर पाचशे रुपये आणि पाचशे रुपये अशी त्याची फोड आहे तर त्यातला अर्धा भाग घेतला की ते, ते होतात साडेचार हजार त्यानंतर एक लाख एक लाख म्हणजे आपण कसं म्हणतो तर एक दशक शतक सहस्त्र दशसहस्र लक्ष एक लाख ही आपण त्यांनी जे शब्दात दिले ते आपण ती संख्या नेलीये आता मघायच्याच पद्धतीप्रमाणे आपण इथे असं लिहून घेऊया की एकक दशक शतक हजार दश हजार आणि लाख किंवा लक्ष याच्यावरती एक दोन तीन चार पाच शून्य एक दोन तीन चार पाच शून्य आता यातली सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर एक लाख ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळवायचे चार हजार पाचशे आता चार हजार आहेत चाळीस नाही आहेत दश हजार नाही आहेत तेच तर हे हजाराच्या स्थानी चार येणार आहेत शतकाच्या ठिकाणी पाच येणार आहेत दशक आणि एककाच्या ठिकाणी शून्य शून्य येणार आहेत अधिक दोनशे पंचाहत्तर शे म्हणजे शेकडा तर, शे शे तर शे खाली म्हणजे शतक श्यत... ह्या शतकस्थानी दोन सात आणि पाच आणि मग आपण यांची बेरीज करणार तर ही बेरीज करत असताना आता एककापासून सुरुवात करायची पाच शून्य शून्य म्हणजे इथं फक्त पाच आले सात शून्य शून्य म्हणजे सात आले पाच आणि दोन ह्यांची बेरीज झाली सात चार आणि शून्यची बेरी झाली चार शून्यशी शून्य आणि एक आपलं उत्तर आलं एक लाख चार हजार ह्याला चार हजार वाजायचं सातशे पंच्याहत्तर एक लाख चार हजार सातशे पंच्याहत्तर ह्या उदाहरणाचं उत्तर आहे तर आपल्याला शब्दात दिलेल्या संख्येचं अंक स्वरूपात रूपांतर करून मग त्यांची उभी मांडणी करून बेरीज करायची आहे या उदाहरण क्रमांक सहा बघूया आपण एका छोट्या गावात सुरुवातीला पंचावन्न हजार लोक राहत होते हे का हे उदाहरण तुम्ही वहीत लिहून घेऊ शकता सुरुवातीला कृत्वीच पंचावन्न हजार लोक राहत होते पंचावन्न एक सेकंद पंचावन्न हजार लोक राहत होते आवाज

दोन हजार तीनशे चाळीस लोक राहू लागले स्थायिक झाले एका छोट्या गावात सुरुवातीला पंचावन्न हजार लोक राहत होते त्याच गावात स्थलांतरित होऊन पुन्हा दोन हजार तीनशे चाळीस लोक राहू लागले तर आता त्या गावाची एकूण लोकसंख्या कोणती किती तर आता त्या गावाची लोकसंख्या किती आता असा जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा तुम्ही लक्षात ठेवायचे की सुरुवातीला एवढे होते आणखीन त्याच्यामध्ये एवढे आले म्हणजे त्याच्यामध्ये भर पडली भर पडली म्हणजे तेवढे अधिक झाले म्हणजे आपल्याला बेरीज करावी लागेल अधिक करणे म्हणजे बेरीज करणे आता अधिक करायचंय पहिली पंचावन्न हजार कसं लिहायचं तर पंचावन्न हजार आणि त्यामध्ये किती लोक मिळाले येऊन दोन हजार तीनशे चाळीस ह्याच्यामध्ये पाच अंकी संख्या आहे पण ही दोन ती आरच अंकी संख्या आहे दोन हजार तीनशे चाळीस आता मी प्रत्येक वेळेस एकक दशक शतक सहस्र दश सहस्र असं लिहित बसणार नाहीये आता लक्षात ठेवायचंय की सुरुवात नेहमी उजवीकडून डावीकडे करायची मोजत असताना एकक दशक शतक आणि चार अंक पाच अंकीच्या खाली चार अंकी लिहायची असेल तर इथल्या चौथ्या स्थानी जी, जी संख्या आहे त्याच्याच खाली इथली चौथ्या स्थानाची संख्या किंवा अंक आलाच पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे अंक तर शून्य बेरी झाली चार बेरी झाली तीन हे पाचन दोन झाले सात आणि हे झाले सत्तावन्न आणि मग त्या गावाची लोकसंख्या झाली सत्तावन्न हजार तीनशे चाळीस तर जेव्हा आपल्याला एका संख्येत दुसरी संख्या मिळवायची असते तेव्हा व्यवस्थित उभी मांडणी करून त्यांची बेरीज केली की के आपल्याला अचूक उत्तर मिळतं आता आपण उदाहरण क्रमांक सात बघूया पाच अंकी सर्वात मोठी पाच अंकी सर्वात मोठी व सर्वात पाच अंकी सर्वात लहान संख्या संख्यांची बेरीज किती आता इथे तुम्हाला दोन कौशल्यांचा वापर करायचा आहे एक म्हणजे पाच अंकी सर्वात मोठी संख्या आपण पहिल्या तासिकेमध्ये करायला शिकलो होतो त्या पद्धतीने सगळ्यात मोठी संख्या येणार आहे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आणि त्याच्यामध्ये मिळवायचे पाच अंकी सर्वात लहान संख्या म्हणजे दहा हजार ह्याच्यापेक्षा ने जरी कमी केली तर ती मग काय होणार आहे नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि त्याच्यामुळे ती चार अंकी होणार आहे तर पाच अंकी सर्वात लहान संख्या ही यांची बेरीज करूया नऊ 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 आणि ह्या दोघांची बेरीज झाली दहा 99, तर आता तुमचं उत्तर आलं एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव आणि हे जर शब्दातल्याला सांगितलं तर पुन्हा सांगते एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव हे त्याचं उत्तर आहे तर अशा रीतीने बेरीज करत असताना संख्येमध्ये असलेल्या अंकांचं स्थान अगदी नीट काळजीपूर्वक आहे आणि एकाखाली एक मांडणी करत असताना दशकाच्या खाली दशक शतकाच्या खाली शतक एककाच्या खाली एकक अशीच मांडणी करत गेला तरच तुमचं उत्तर बरोबर येणार आहे आणि तशी सवय तुम्हाला करायची आजच्या तासाला आपण इथेच थांबूया आणि पुढच्या तासाला आपण अशाच ह्या संख्यांची वजाबाकी करायला शिकूयात